नमस्कार, पुणे अपडेट खबरो। दहेज मिनरल्स केशीन आमदार बाबूचे नाव, साखळे राण्याकडेन उतर घालून गेल्लो बाबू। एसआयटीचो सीबीआय कोर्टाक स्टेटमेंट, राण्याचे अटकपूर्व जामीन अर्जाचेर आयज सुनावणी। मायनिंग बंदी उपरांत सरकार पर्यटन, एंटरटेनमेंट, सर्वीस उद्देगांकडच्यान वाडटा येणावळ वाडली, मात गोंयकार अडकलो म्हारगायेच्या जाळ्यान। प्रुडंटाचो ट्रॅकिंग ट्रेजरी रिपोर्ट। 5 वर्सां जाली घरची वेदश्री पिट्टाली, आत्महत्येचे कारण सोदपाक जाय घराची झडती। आरोपी सहकार्य करिनात, पोलिसांचो वेदश्रीच्या घरच्यांक अटकपूर्व जामीन दिवंक विरोध। बायणा दर्यादेगे वयल्यो आनीक 8 बेकायदेशीर खोपी आनी 2 धर्मीक बांदकामां जिल्लोधिकाऱ्यान वडयली मोडून। मोडिल्ल्या बांदकामांचो आंकडो तेकलो 80%। आनी जीएमसीची ब्लड बँक आनी लॅबांनी टॅक्निशियनांचो उणाव, शेकड्यांनी लोक येतात टेस्टी करूंक, वरांची वरां रावूनय जायना टेस्टी। प्रायव्हेट लॅबांची चांदी, पळयात रिपोर्ट। दहेज मिनरल्साच्या केशीन राण्या बरोबर आता आमदार बाबू कवळेकारांचे नाव आयला। दहेजाचो संचालक भालचंद्र नायकान बाबूचे नाव घेतला म्हूण एसआयटीन सीबीआय कोर्टाक दिल्ल्या स्टेटमेंटान म्हळा। बेकायदेशीर मायनिंगाचे उतर घालूंक साखळे प्रतापसिंग राण्याच्या घरा जाल्ले बसकेन दहेजाचो दुसरो डायरेक्टर गिरीश पै बरोबर बाबू कवळेकारूय गेल्लो। पिसुल्ल्या मायनिंगांक हरकत घेवची न्ही म्हूण बाबून राणे कडेन उतर घाल्लें अशें भालचंद्रान सांगलां म्हूण एसआयटीन कोर्टाक स्टेटमेंट दिला। राण्याचो अटकपूर्व जामीन अर्ज आयज सुनावणेक येता। दहेज मिनरल्स लाच प्रकरणात आदले मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेक अटकपूर्व जामीन दिवचो न्ही अशी विनवणी एसआयटीन कोर्टाक केल्या। प्रुडंटा लागी ह्या निवेदनाची प्रत आसा। कंपनीचो संचालक गिरीश पै प्रतापसिंह राणेक मेळपाक साखळी गेल्लो तेन्ना ताच्या वांगडा केपेचो आमदार बाबू कवळेकार आशिल्लो अशें भालचंद्र नायकान एसआयटीक सांगलां अशें त्या निवेदनांत म्हळां। मायनींग लीज दिवपा खातीर राणे 10 कोटी मागता अशें गिरीश पैन कवळेकाराक सांगिल्लें। गिरीश पै दबावा खाला आशिल्ल्यान सत उलोवपाक भिता अशें एसआयटीचें म्हणणें आसा। दहेज मिनरल्स लाच प्रकरणात आमदार बाबू कवळेकार घुसपला अशें एसआयटी म्हणटा, मात अजून मेरेन तांणी बाबूक चवकशे खातीर आफोंक ना। आयडीसी प्लॉट प्रकरणात एसआयटीन बाबूची चवकशी केल्या। पिसुल्लेच्या खणीक एनओसी दिवपा खातीर प्रतापसिंह राणे आनी विश्वजीत राणेन 10 कोटी मागिल्ले असो आरोप भालचंद्र नायकान केल्लो। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। मायनिंग बंदी उपरांत तिजोरी भरपाचो भार सध्या ट्युरिझम, एंटरटेनमेंट आनी ट्रेडींग सर्वीस उद्देगांचेर पडला। चालू अर्थीक वर्सा पयल्या 3 महिन्यांत टॅक्साची येणावळ पळयल्यार चित्र स्पश्ट दिसता। सरकारान ओनू कमर्शियल टॅक्स 24% वाडपाची मोख दवरून 2,800 कोटींचें टार्गेट दवरला। आतां मेरेन 18% वाड दिसता। परिस्थिती पोरूं इतली वायट नासली तरीकूय 6% उणें खर्च भागोवंक सरकार सर्वीस उद्देगांकडच्यान येणावळ ओडपाक लागला। येणावळ तातले तातूंत वाडल्या, मात गोंयकार म्हारगायेन घुस्पला। पळयात ट्रॅकिंग ट्रेजरी रिपोर्ट। तीन वर्सां उपरांतूय मायनींग बंदीचो गोंयचे अर्थवेवस्थेचेर अजूनय परिणाम स्पश्ट दिसता। नवे अर्थीक वर्साचे पयल्या 3 महिन्यांचे टॅक्स येणावळीचे आंकडे प्रुडंटाच्या हाताक लागल्यात। करवाड टार्गेटा परस उणें आसली तरी चित्र पोरूं इतलें वायट ना। कमर्शियल टॅक्स डिपार्टमेंटान नवे अर्थीक वर्सा एप्रील ते जून हे पयले 3 महिन्यांत पोरूं परस 90 कोटी मायज जोडल्यात, 18% वाड, मात टार्गेट दवरलां 24% वाडीचें। फाटल्या अर्थीक वर्सा कमर्शियल टॅक्साची येणावळ 2,257 कोटी मेरेन पाविल्ली। सरकारान अंदू वट्ट 2,800 कोटींचें कमर्शियल टॅक्साचें टार्गेट दवरलां, 24% मायज। नवे कर प्रस्ताव पयल्या म्हयन्यांतूच चालीक लावनूय टॅक्स रिकवरी टार्गेटाक अजूनय 6% उणें पडटा, मात चित्र पोरूं इतलें वायट ना। सेंट्रल सेल्स टॅक्स, वॅट, एंट्री टॅक्स, एंटरटेनमेंट आनी लग्जरी टॅक्स मेळून कमर्शियल टॅक्साची येणावळ। टुरिझम, एंटरटेनमेंट आनी बाकीचे सर्वीस उद्देगांकडच्यान येतात ती एंट्री टॅक्स, एंटरटेनमेंट आनी लग्जरी टॅक्स तांचें प्रमाण उणें आसले तरी बरे पैकी वाड दाखयतात, मात कमर्शियल टॅक्सांतलो सगळ्यांत मोठो वॅट टॅक्स जसो वाडूंक जाय तशी वाड दाखयना, साधारण 9-10% आसा। पर्यटन, एंटरटेनमेंट आनी बाकीचे सर्वीस उद्देग सोडल्यार मायनींग बंदी उपरांत गोंयांत उद्देग आनी मुळावो वाठार जाय तसो वयर सरना, गोंय म्हारगायेच्या जाळ्यांत अडकलां।
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी निकतोच संसदेत मांडिल्लो अर्थिक सर्वेक्षण रिपोर्टूय हीच गजाल स्पष्ट सांगता. गोंय आणि बिहार ही दोनूच राज्यां सध्या सर्व्हिस वाठारात दोट्टी आकड्यांनी वाढपा इतली तेजी दाखयतात. दोनूय राज्यांनी सर्व्हिस उद्योगाची वर्सुकी वाढ 17% वयर, बाकीची सगळी राज्यां 9% सकेल. राज्याचे वट्ट उत्पन्नात हे वाठाराचे प्रमाण 64% वयर पावला. म्हणजे हॉटेलां, बिझनेस सर्व्हिस, येरादारी, कम्युनिकेशन, अर्थिक सेवा आणि रिअल इस्टेट उद्योगांचेर राज्य चलता. बाकीचे उत्पादन उद्योग आणि शेती सारखेलो मुळावो वाठार थंड झाल्यान गोंय म्हारगायेच्या जाळ्यांत अडकला. प्रश्न फक्त टॅक्साचे येणावळीन सुटना. गोंयचे येणावळीक मायनिंग बंदी उपरांत पहिलींच 21% फटको बसला. मात हे धरून फाटली 2 बजेटां सरकार येणावळ 48% वाढटली म्हणून अदमास करता. मायनिंग चालू असताना सुद्धा 2010 ते 2012 मजगती येणावळ वर्षाक 1% वाढली ना. थंय सरकार ती मायनिंग बंदी उपरांत 2 वर्सांत 48% वाढटली म्हणून सांगून 7000 कोटींचे येणावळीचे टार्गेट धरून बसला. नवे अर्थिक वर्षाचे पहिले 6 महिने मायनिंग नासतना गेल्ल्यात जमा. गोंय पहिलींच म्हारगायेच्या जाळ्यांत अडकला. तातूंतच सरकार मायनिंगाची येणावळ बंद जाल्ल्यान ट्युरिझम, एंटरटेनमेंट, येरादारी आनी असल्या सर्व्हिस उद्योगा कडच्यान टॅक्साची येणावळ ओडपाक लागला. सरकाराची बिगर कर येवजण वर्ष 2010 सावन शेगीत पडत असा. हे परिस्थितीत फाटले 3-1 वर्सांची 2-2.5 हजार कोटींची येणावळीची तूट भरून काडटले जाल्यार सरकाराक आतां पर्याय उरला तो ताब्यातले मीन विकून 1 रकमी पयसो उबो करपाचो आनी केंद्राच्या अनुदानाचो आदार घेवपाचो. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. वेदश्रीच्या घरची 5-1 वर्सां सावन तिका पिट्टाली. पुलिसांक बरेपैकी पुरावे मेळ्ळ्यात, पूण आरोपी चौकशेक मेळनात. फातोड्डेचे घर बंद करून फामील नाच्च जाल्या. वेदश्रीन चलयेक घेवन आत्महत्या करचे पयली कितें बरोवन दवरिल्ले आसल्यार तो पुरावो सोदूंक आरोपी पुलिसेक जाय. तांकां अटकपूर्व जामीन दिवचो न्ही म्हूण पुलिसांनी मडगांवच्या कोर्टाक सांगला. वेदश्रीच्या घरच्यांचो अटकपूर्व जामीन अर्ज सोमारा सुनावणेक आयलो. सुनावणी मंगळारा दवरल्या. कोर्टान आरोपींक अंतरिंग जामीन दिल्लो ना. 7 दीस जाले पुलिसांनी एकल्याकूय अटक केल्ली ना. वेदश्रीचो घो योगेश परबाक अटकपूर्व जामीन कसोच दिवचो न्ही अशी भुमिका मडगांव पुलिसांनी घेतल्या. वेदश्रीक चली जाले उपरांत तिका पिडपाचो प्रकार वाढिल्लो म्हूण वेदश्रीची आवय बापूय सांगतात. तिचेर आत्महत्या करपाची परिस्थिती हाडली म्हूण वेदश्रीची माय, माव आनी घोवाचेर आरोप आसात. तिगांनी मडगांवां कोर्टा मुखार अटकपूर्व जामीनाक अर्ज केला. पुलिशेन तिगांकूय अटकपूर्व जामीन दिवंक खर विरोध केला. पुलीस म्हणतात अर्जदार आरोपी योगेश परब आणि बरोबरच्या आरोपींक अटकपूर्व जामीन दिल्यार घरान पिडीत वेदश्री परबान आत्महत्ये पयली कितेंय पुरावे दवरिल्ले असल्यार ते ना करपाची शक्यताय न्हयकारू नज. आतां मेरेनचे चौकशेन आरोपी आड पुलिसांक बरेच पुरावे मेळ्यात. आरोपींची कादयेन चौकशी केल्यार आनीक पुरावे मेळूंक शकतात. ताका लागून कोर्टान आरोपीक अटकपूर्व जामीन दिवचो न्ही. वेदश्री आत्महत्या प्रकरणाक 7 दीस जाल्यात. आरोपींक अटक केली ना जाल्यार मेणकुऱ्या वेदश्रीचे घरचे लोकांचे घराचेर मोर्चो व्हरपाची शिटकावणी मासोड्डेच्या लोकांनी वाळपयचे पुलिसांक दिल्या. मावडचो लोक पिट्टा म्हूण वेदश्रीन आपले 4-1 वर्साचे चलयेक घेवन कुट्टाळे पुलावेल्यान उडी मारिल्ली. घरची आनी लागींच्यांच्यो पुलीस जबान्यो घेवप चालूच आसा. मात 7 दिसां उपरांतय पुलिसांनी कोणाकूच भितर उडयल्ले ना. आयतारा पुलिसांनी वेदश्रीचो मावस भाव, भयण, मैत्रीण अशी लागींच्यांची जबानी घेतली. वेदश्रीचे घरच्यांचे अटकपूर्व जामीन अर्जाचेर फुडें सुनावणी मंगळारा दवरल्या. मात तांकां अंतरीम जामीन दिल्लो ना. सध्या तरी पुलीस वेदश्रीचे घरच्यांक अटक करपाक मेकळे. प्रुडंटा खातीर सावियो डायस. 7 पुलीस अधीक्षकांची सरकारान बदली केल्या. विजय सिंग, आत्माराम देशपांडे, विश्राम बोरकार, शेखर प्रभुदेसाय ह्या पुलीस अधीक्षकांची बदली जाल्या. जाल्यार फ्रांसिस फेर्नांडीस, वामन थारी आणि उमेश गावकार ह्या पुलीस उप अधीक्षकांक बढती देऊन बदली केल्या. घेऊया एक विराम.